आता बातमी आहे पन्हाळ्याची. कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. गेली 9 वर्ष कोल्हापूर हायकर्स हा उपक्रम राबवित आहे. ज्या गडकिल्लेमुळे आपण घरात दिवाळी साजरी करत आहोत तेच गडकिल्ले ऐन दिवाळीत अंधारात असतात, एकांतात असतात. म्हणूनच प्रत्येक वर्षी हा दीपोत्सव करण्यात येतो असे कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील म्हणाले. पाहुयात बातमी सविस्तर. कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे गेली 9 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येतो, जेणेकरून आत्ताच्या पिढीला गडकिल्ल्यावर दीपोत्सव का साजरा करावा याचे महत्त्व समजावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत यावर्षी दीपोत्सव करण्यात आला. जवळजवळ 1000 दिव्यांनी पन्हाळगड उजळून गेला होता. या दीपोत्सवास पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, पन्हाळा कोर्टाचे न्यायाधीश RR मतवाल तसेच RR निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी पन्हाळगड दुमदुमून गेला. यावेळी रबिया अत्तार, सागर पाटील, विनायक पाटील तसेच कोल्हापूर हायकर्सचे कार्यकर्ते उपस्थित होते. रोजच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहता स्पीड न्यूज लाइव 24. स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.